नमस्कार। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबाद मध्ये सभा घेत भाजपवर हल्ला बोल चढवला। शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच मुंबई बाहेर पडल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। सभास्थळी मुख्यमंत्र्यांचं आगमन झालं, त्यावेळी त्यांच्या सोबत अर्धांगिनी रश्मी ठाकरेही होत्या। मात्र लक्ष वेधून घेतलं त्यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी। गळ्यात शिवसेनेचं उपरण घातलेलं तेजस ठाकरेंचं दर्शन विशेष कधी झालं नव्हतं। तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघं मायलेक व्यासपीठावर नाही तर मंचासमोर बसले होते। परंतु औरंगाबाद मधून तेजस ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। रानावनात रमणारे तेजस ठाकरे राजकीय व्यासपीठावर कधी दिसत नाही। याआधी 2019 मध्ये आदित्य ठाकरे जेव्हा वरळी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले होते, त्यावेळी मोजक्या रॅलींना तेजस ठाकरेंनी दादाच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती। त्यावेळी आदित्य ठाकरे हे देखील निवडून आले, उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्री पद आले। नंतर आदित्य ठाकरेंची वर्णीही कॅबिनेट मध्ये लागली, परंतु वडील दादा मंत्रीपदावर असतानाही तेजस ठाकरे राजकीय पटलावर आले नाहीत। दरम्यानच्या काळात तेजस ठाकरेंची साप खेकडे यांच्या प्रजातीचा शोध लावला, त्यांना ठाकरे घराण्याचे नावही लागले, मात्र राजकारणापासून तेजस ठाकरे दूरच राहिले होते। तेजस सकल राजकारणाकडे नसल्याचं पूर्वी आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं, परंतु आगामी मुंबई महापालिका आणि इतर मनपा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे कुटुंब संपूर्ण ताकदीने मैदानात उतरणार का असा सवाल आता विचारला जात आहे। प्रबोधनकार आणि बाळासाहेबांनंतर ठाकरे कुटुंबातून उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे अशा पुढच्या पिढ्यांमधील बहुतांश मंडळी राजकीय क्षेत्रात उतरली आहेत। राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर शक्ती प्रदर्शन करण्यासाठी महाविकास आघाडी ट्रायटन हॉटेलमध्ये एकवटले, त्यावेळीही तेजस ठाकरेंनी हजेरी लावली होती। त्यामुळे तेजस ठाकरे यापुढे राजकीय पटलावर दिसणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।